समाजातील गरजू स्थलांतरित अनाथ आणि निराधारांच्या सेवेसाठी उमेद फाउंडेशन ही संस्था कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली जालना इथं गेली आठ वर्ष कार्यरत आहे या संस्थेच्या करवीर तालुक्यातील कोपारले सांगरुळ नजीक असणाऱ्या उमेद मायेच घर या सामाजिक प्रकल्पाचं उद्घाटन उद्योजक अमर शेळके यांच्या हस्ते करण्यात आलं उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्पाचं उद्घाटन उद्योजक अमर शेळके यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी बोलताना अमर शेळके यांनी उमेद फाउंडेशन वंचित गरजू गरीब आणि होतकरू मुलांसाठी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण काम करत असल्याचं सांगितलं उमेद फाउंडेशननं सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील वंचित निराधारांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी उभारलेलं उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्प नक्कीच निराधाराचा आधार बनल्याचे गौरवोद्गार अमर शेळके यांनी काढले राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांनी उमेद संघटनेचे कार्यकर्ते हे संतांचे विचार घेऊन जाणारे वारकरी असल्याचं सांगितलं यावेळी आय एफ एम इलेक्ट्रॉनिक इंडिया लिमिटेडचे एमडी बिपिन जिरगे यांनी उमेद संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं उमेदचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी गुणवत्तापूर्ण प्रॉडक्ट्समुळं आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीरित्या पोहोचून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचं सांगितलं वॅल्वर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अमर शेळके यांनी कंपनीच्या सामाजिक बांधिलकी जपत एकवीस लाख रुपये खर्चून उमेदच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम पूर्ण करून दिली तसंच उमेदच्या महिला कौशल्य विकास उपक्रमासाठी अनमोल अशी आर्थिक मदत केल्याचं सांगितलं कार्यक्रमाला भारतीय राजस्व सेवेच्या प्रमुख महानिदेशक डॉक्टर साधना शंकर संस्थापक सदस्य दिगंबर पाटील प्रकाश मेहतर विनायक पाटील प्रदीप नाळे अमर नाळे सागर सासणे सुदाम चव्हाण दशरथ आयरे सदस्य दिगंबर पाटील प्रकाश मेहतर नवीनचंद्र सणगर नितीन पाटील विलास पाटील श्रीकांत टिपुगडे संगीता शेळके सुदाम चव्हाण प्रदीप नाळे दशरथ आयरे विनायक पाटील राजाराम पात्रे डॉ सागर सासणे डॉ युवराज सुतार अमर नाळे तातोबा डांगे प्रदीप पाटील नंदिनी मोळे संदीप पाटील संदीप गिरवले सचिन बगाडे विक्रम म्हाळुंगेकर अभय पाटील डॉ तुकाराम खाडे डॉ युवराज मगदूम यांच्यासह उमेद फाऊंडेशनचे कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली जालना इथले कार्यकर्ते उपस्थित होते